हॅलो, नमस्कार मित्रांनो, सर्वांचं फेसबुक पेजवर स्वागत आहे. मी योगेश कदम. आज आपण पिकाला लागणारे जे अन्नद्रव्य 16 त्याविषयी माहिती देणार आहोत. त्यामध्ये पहा, नैसर्गिक अन्नद्रव्य म्हणजे निसर्गापासून पिकांना भेटणारे अन्नद्रव्ये. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन 90 ते 95% हे या स्वरूपातील अन्नद्रव्ये ग्रहण करतात पिकं. त्यानंतर येतात मुख्य अन्नद्रव्ये, त्यामध्ये येते नत्रस, पुरत, पालस. त्यानंतर दुय्यम अन्नद्रव्ये आहेत कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर. सल्फर म्हणजे गंधक. आणि सिलिकॉन एक आहे. त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्ये, झिंक, फेरस, लोह. फेरसलाच लोह म्हणतात. बोरॉन आहे, मॅग्नेस आहे, कॉफर आहे, मॉलिब्डेनियम आहे आणि कोबाल्ट आहे. हे पूर्ण 16 अन्नद्रव्ये आहेत. आता नायट्रोजनचं पहा काम. नत्र म्हणजेच नायट्रोजन, म्हणजेच आपल्याला युरिया किंवा अमोनियम सल्फेट हे मार्केटमध्ये तुम्हाला कृषी केंद्रावर खतं भेटतात. युरियामध्ये नायट्रोजन असतो 46% आणि अमोनियम सल्फेटमध्ये असतो 21%. नायट्रोजनचं काम पहा, पिकांची काळोखी वाढवणे, नवीन प्रथिनं बनवणे आणि पिकांची वाढ करणे, हे 3 कार्य हे नायट्रोजनचे आहेत. त्यानंतर स्फुरस म्हणजेच फॉस्फरस, सिंगल सुपर फॉस्फेट. त्यामध्ये पहा, सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये येतं स्फुरस 16%, सल्फर 11% आणि कॅल्शियम 21%. एवढ्या प्रमाणात येत कंटेन्स येतात. आता त्याचे कार्य पहा, पिकांची उगवण क्षमता वाढवणे, फुल व फळधारणा करणे व मुळांची वाढ करणे आणि फुटवे वाढवणे हे फॉस्फरसचं कार्य आहे. आपल्या मार्केटमध्ये DAP पण भेटतो, त्यामध्ये राहतं नत्र 18% आणि स्फुरस राहतं 46%. त्यानंतर येते आता स्फुरनंतर पालस. पालस म्हणजे 2 स्वरूपाचा आपल्या मार्केटमध्ये पोटॅश राहतो. MOP म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश आणि SOP म्हणजे सल्फेट ऑफ पोटॅश. त्यामध्ये आपण पालसमध्ये MOP विषयी माहिती घेणार आहोत. MOP म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश. त्या पोटॅशमध्ये 60% पोटॅश राहतो. आता पोटॅशचं कार्य पहा, पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढवणे, पाण्याची कमतरता व थंडीपासून पिकाचे संरक्षण करणे, कार्बोहायड्रेट वाढ व फळांची जाडी वाढवणे, ऊसांच्या पेरांची लांबी व जाडी वाढवणे, फळातील किंवा ऊसातील गोडी वाढवणे हे पोटॅशचे कार्य आहे. त्यानंतर इथं बोरॉन. बोरॉन हा महत्त्वाचा घटक आहे मायक्रो सूक्ष्म अन्नद्रव्यामधला. बोरॉनचं प्रमाण राहतं 14.66%, म्हणजे 20%पर्यंत राहतं. आणि हे मीडियम प्रमाणात आहे म्हणून कोणत्या पण कंपनीचं बोरॉन येतं त्यामध्ये 14.6% बोरॉन राहतं. बोरॉनचं कार्य पहा, हे सूक्ष्म अन्न घटक आहेत. पेशी मजबूत करते, कॅल्शियमसोबत फुल व फळ थांबवणे, फळधारणा वाढ कॅल्शियमसोबत वापरता येते. फळांना चकाकी देणे, ऊस पिकामध्ये वापरल्यास ऊस चिंबत नाही. आता MOP विषय, म्हणजे MOP नंतर म्हणजे SOP पोटॅश, सॉरी, म्हणजेच मार्केटमध्ये येतो 0050 1 किलोमध्ये पॅकेट येते किंवा 25 किलोमध्ये, त्याविषयी घेऊ आपण. SOP म्हणजे सल्फेट ऑफ पोटॅश. ऊसांची जाडीकरता वापर पोटॅश, ऊसाचे वजन वाढीकरता वापरतात पोटॅशला. कार्य पाहत्याची, पिकांची वाढीकरता पिकांच्या रोग प्रतिकार शक्ती वाढण्याचं कार्य करतो. कमी पाण्यात पिकाला ताण ताग धरणे, थंडीपासून पिकाचे संरक्षण करणे, फळांचा आकार, रंग, जाडी वाढवणे हे कार्य पोटॅशचे आहे. मातीतून देण्यासाठी MOP आळवणी किंवा स्प्रे MOP आणि SOP ही क्वालिटी उत्पादन वाढीसाठी आहे. या स्वरूपाची पूर्ण माहिती कशाप्रकारे वाटली कमेंटमध्ये कळवा. अशाच कामाच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या शेतकरी बिझनेस फेसबुकला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. आणखी कशाविषयी माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये कळवा. मी या आपल्या शेतकरी बिझनेस फेसबुक पेजवर पोस्ट करून आपणास कळवतो. धन्यवाद. हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका शेतकरी मित्रांपर्यंत, सर्वांना माहिती मिळेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.